चंदन, अरे चंदन आवडला का सगळं? सगळी तयारी झाली आहे ना? ग्लास वगैरे व्यवस्थित धुतलेस ना? अरे मुलीच्या आवडीचा ओढका आणलाय, एक लास्ट पॅक देऊन टाक म्हणजे तुला एका झटक्यात तिने पसंत केला पाहिजे काय? अरे दादा, पण 50 वर्षापूर्वीचा काळ किती चांगला होता ना, तेव्हा मुलं मुलीच्या घरी पाहुणे बनून जायचे, मुलीला प्रश्न विचारायचे, मुली मुलगी लाजत लाजत चहा आणायची, आणि हे तर हे पोरी पोऱ्याच्या घरी नांदायला यायचे, आणि आता बघ सगळं उलट होऊन बसले. अरे दादा, मला नाही जायचं पोरीच्या घरी नांदायला. अरे चंदन, 50 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी जी काही बिजर होईल त्याची फळं आता आपण बघतोय. 50 वर्षापूर्वी मुलगी नको म्हणून स्त्री भ्रूण हत्या केली त्यांनी, त्यामुळे आता स्त्री पुरुष समानता राहिली नाही, जो समतोल होता तो ढासळला, आणि आता काय लग्नाला मुलगी मिळत नाही. आतापर्यंत आपल्या तालावर बायका नाचायच्या, आता बायका त्यांच्या तालावर आपल्याला नाचवत आहेत, असह्य झाले रे सगळं. दादा, हे बघ कसा दिसतोय मी नवीन ड्रेस मध्ये. अरे गाढवा, तुला कोणी सांगितलं नवीन ड्रेस घ्यायला? चल हो आतमध्ये, आणि कार्यक्रम चालू असताना इकडे येऊ नकोस. या तुमचीच वाट पाहत होतो. बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणतो. ऐका, फालतूचा टाइमपास करण्यासाठी आमच्याकडे अजिबात वेळ नाही, आम्ही फक्त 5 मिनिट थांबणार. मुलगा कुठे आहे? आहे, बोलवतो त्याला. आणि हो, ओडका पिण्याच्या आधी आम्ही पाणी घेत नसतो. हा चंदन, अरे चंदन, तयार आहेस ना तू? बघ पाहुणे बोलवत आहेत तुला. तुम्ही पण बसा ना. हो, सगळेजण मिळून हा प्रोग्राम एन्जॉय करू. हे चंदन, 2 पेग अजून भर ना. दादा, मी 2 ग्लास घेऊन खो घेऊन. बस स्वयंपाक येतो का? हा येतो. पुण्या पोरा बरोबर लफडे बिफडे नाहीये ना? नाही. काय फालतूची बकबक लावली, मुद्द्याचं ते बोला ना. अरे हा बघ, हाऊस हजबंड म्हणून तुला दिवस रात्र घरात राहावं लागेल, आणि दुन्या मांडण्याचं म्हणशील तर आमची तेवढी ऐकत नाही. तुला ह्या अटी मान्य असतील तर हा बोल, मंजूर आहे का? दादा, तुझा फोन वाजतोय बघ. अरे हा कोण? हा माझा, हा आमचा लहान भाऊ प्रशांत. अय्या, इतका चिकणा. अच्छा, म्हणजे तुम्ही ह्याला लागून ह्या बुजगावांना दाखवत होती का आम्हाला? हो, तस नाही. कोट आडे कुठचे तुला तो मुलगा पसंत आहे ना, मग तू त्याच्याशीच लग्न कर. काय ना, तुला जो मुलगा पसंत असेल त्याच्याशी लग्न लावून द्यायला मी तयार आहे. हो ऐकाल का अहो, हा एक नंबरचा आळशी आहे, काहीही काम करत नाही, हा गावभर नुसता बोंबलत फिरत असतो. तुम्ही याच्या हँडसम डेस्कवर जाऊ नका, तुम्हाला चंदन सारखा मुलगा शोधूनही मिळणार नाही. अग आई, एक मुलगी बायको म्हणून मिळाली, तीही ह्या जमान्यात, स्वतःचा विचार न करता आपल्या छोट्या भावांचं कस भलं होईल ह्याचा विचार करतोय तो. मधल्याच लग्न लावून आणि छोट्या भावाला तर काय हँडसममुळे तर कोणतीही बायको मिळेल असा ग्रेट विचार करणारा मुलगा मला शेवटी मिळालाय. बोल, लग्न करशील का माझ्याशी? हो,
पण एका अटीवर. कोणती अट? तुला या घरात नांदायला यावं लागेल. काय द्रौपदी म्हणून? नाही, आमची वहिनी म्हणून.